नमस्कार आज आपण करंट अफेअर डिस्कस करणार आहे पाच आणि सहा जूनचं सिम्पल लँग्वेजमध्ये इम्पॉर्टंट करंट अफेअर आहे हे चला तर मग पाहू करंट अफेअर पाच आणि सहा जूनचं पहा आपण पाहणार आहे करंट अफेअर पाच आणि सहा जूनचं त्यामध्ये पाच जूनचं करंट अफेअरमध्ये एक इनिशिटिव है गवर्नमेंट का स्वदेश इनिशिएटिव हा स्वदेश इनिशिटिव जो है हा को लॉन्च के हा लॉन्च के मिनिस्ट्री ऑफ स्किल डेवलपमेंट प्लस मिनिस्ट्री ऑफ सिविल एविकेशन प्लस मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्स एक पन एक नौका विसरू मिनिस्ट्री ऑफ स्किल डेवलपमेंट का हा कार्यक्रम है स्वदेश इनिशिटिव बाकी दोगोजणं या कामात मदत करणार आहे गव्हर्मेंट याचा ऑब्जेक्टिव्ह काय सिम्पल ऑब्जेक्टिव्ह आहे विदेशातून नाही काय जे भारतीय आहेत ते वापस येत आहेत आपल्या देशामध्ये आता हे इथं आल्यानंतर यांना काही ना काही काम द्यावं लागन जॉब द्या लागन त्यांना चांगला एक्सपिरियन्स आहे ते फॉरेनवरून काम करून आलेले आहे त्यांना एक्सपिरियन्स देण्यासाठी त्यांचा एक्सपिरियन्सचा भारताला फायदा होण्यासाठी त्यांच्या स्किलचा फायदा होण्यासाठी इंडियन गव्हर्नमेंटने हे स्कीम लावली आहे इन शॉर्टमध्ये विदेशातून जे भारतात लोक आलेले आहेत त्यांची बेरोजगारी त्यांच्यावर बेरोजगारचं सावट आहे ते बेरोजगारी दूर करण्यासाठी गव्हर्मेंटनं जे स्कीम चालवली आहे ते कोणती आहे स्वदेशी इनिशिएटिव्ह त्यानंतर काय होण्याच्या एअरपोर्टवर उतरल्याबरोबर याच्याजवळ एक फॉर्म भरलं जाईल आणि त्या फॉर्ममध्ये काय राहील याचं नाव तेचं राहतेस कोणती स्किल आहे तुमच्याजवळ तुम्हाला अनुभव कशा कशाचा आहे हे सर्व त्यामध्ये नेखेल लिहिलं राहील त्यानंतर हे जे आहे याचं नाही का एक स्किल कार्ड बनल जे आलेले आहे आणि हा डेटा प्रायव्हेट कंपनीसोबत गव्हर्मेंट शेअर करेल आणि भारतातल्या सर्व कंपनीसोबत ह्या डाटा शेअर करेल त्याच्यानंतर इम्प्लिमेंट एजन्सी कोणती आहे एन एस डी सी म्हणजे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट हे दिसते ना एन एस डी सी आता सांगता येते स्वदेस युनिव्हर्सिटी काय हा मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंटचा कार्यक्रम आहे विदेशातून भारतात आलेल्या नागरिकांना रोजगार देण्याशी संबंधित ठीक आहे आणि कोणाच्या अंडर येते मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट त्यानंतर तुम्ही भोपाळ ऐकले सांग डॉक्टर लोक एवढ्यात आर्सेनिक अल्बम थर्टी याच्याशी संबंधित ज्या गोष्टी आहेत त्या पाहू आपण आर्सेनिक अल्बम थर्टी काय आहे आर्सेनिक अल्बम थर्टी हे नाही काय आर्सेनिक एक होमिओपॅथिक मेडिसिन आहे आर्सेनिक एक होमिओपॅथी मेडिसिन आहे ॲलोपॅथिक नाही आहे होमिओपॅथिक ठीक आहे कोण शिफारस केली तर मिनिस्ट्री ऑफ जे आयुष आहे आपलं यांनी शिफारस केली आहे कोविड नाईन्टीनसाठी ठीक आहे आर्सेनिक मेटलला कसं तयार होते हे आर्सेनिक जे औषध आहे कसं तयार केलं जाते एक आर्सेनिक मेटल आहे आपल्याला माहीत आहे याला जर नाही काय डिस्टील वॉटरमध्ये बॉईल करून आर्सेनिक ड्रग बनवतात बा आर्सेनिक मेटलला डिस्टील वॉटरमध्ये बॉईल करा ठीक आहे बॉईल केल्यानंतर आर्सेनिक ड्रग बनते त्याच्यापासून तुम्हाला माहीत आहे आर्सेनिकची मात्रा कमी जास्त जर झाली तर पाण्यामध्ये तर आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होते आपल्याला माहीत आहे त्याच्यानंतर होमिओपॅथी ड्रगमध्ये हे जे होमिओपॅथिक ड्रग आहे ना याच्यात नाही काय एक टक्के अडचणिक आहे ठीक आहे आर्सेनिकची मात्रा जर जास्त झाली तर कॅन्सरही होऊ शकते हे खतरनाक घातक आहे तर म्हणून त्यानं पहिलेच क्लिअर करा या होमिओपॅथिकमध्ये किती टक्के अडचणीक आहे एक टक्के आयुष मिनिस्ट्री असं म्हणते याच्यानुसार तीन दिवस उपाशी पोटी आर्सेनिक घ्या आर्सेनिक घ्या म्हणते किती तीन दिवस सकाळी उपाशी पोटी यामुळे नाही काय इम्युनिटी पावर वाढते याच्यानं हो आयुष मिनिस्ट्री काय म्हणते तीन दिवस उपाशी पोटी आर्सेनिक घ्या यामुळे इम्युनिटी पावर वाढते ठीक आहे असो आणि कोविड नाईन्टीनसाठी हा एक चांगला इलाज आहे असं त्याचं म्हणणं आहे परंतु एक गोष्ट सांगतो थोडंसं सा चेक केलं तर असं लक्षात आलं हे सब फेकाफाकी आहे डॉक्टर लोकांची जुगाड टेक्नॉलॉजी आहे डब्ल्यू एच ओनं अजूनही सर्टिफाईड केलं नाही आहे आर्सेनिकली हे आपल्या आयुष मिनिस्ट्रीनं केलं एवढं लक्षात ठेवलं डब्ल्यू एच no ओनं सर्टिफाईड केलं नाही अजूनही ठीक आहे त्याच्यानंतर कोणतंच प्रूफ नाही आहे याच्यामुळे इम्युनिटी पॉवर वाढते वा अशा कोणत्याही घटना आढळल्या नाही काहीच नाही हे छो लोकल जे छोलाछाप डॉक्टर आहे आपले या औषधची ॲड करत आहे छोलाछाप डॉक्टर म्हणजे समजते ना एक्सपिरियन्स कमी आणि भोपाला जास्त हे जेकडे छोलाछाप डॉक्टर आहे हे सोला छाप डॉक्टरी जे ॲड करत आहे हे करंट अफेअरमधलं नो काय हे असं चुकीनं लिहिण्यात आलं याच्यात तरी लक्षात ठेवा ठीक आहे डब्ल्यू एच ओ सर्टिफाईड नाही आहे कोणं सर्टिफाईड केलं आहे आहे आपल्या आयुष मिनिस्ट्रीनं त्यानंतर अजून एक करंट अफेअर आहे कोला हायड्रोपावर प्रोजेक्ट हा नाही काय कोला हायड्रोपावर प्रोजेक्ट पॉक आपलं जे आहे पाक ऑक्युपाईड कश्मीर पी ओ के पी ओकेच्या झेलम नदीवर पी ओ केच्या झेलम फक्त एवढं लक्षात ठेवा कोला हायड्रोपावर प्रोजेक्ट कोणत्या नदीवर आहे झेलम नदीवर आणि कोण इस्टॅब्लिश केला आहे चायना आणि पाकिस्तान इस्टॅब्लिश करत आहे किती याची कॅपॅसिटी आहे अकराशे चोवीस मेगावॅटची आणि जो प्रोग्राम आहे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर त्याच्या अंतर्गत करणार आहे कोला पॉवर प्रोजेक्ट काहीच लक्षात ठेवायची गरज नाही आहे झेलम नदीवर आहे आणि पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये येते त्यानंतर एक आहे हुंजा रॉक इथं का बुद्धिस्ट रॉक कार्विंग्स आहे इथं नाही का हुंजा रॉक हे कुठं आहे एवढंच विचारून तुम्हाला गिलगिट पाकिस्तानमध्ये ते थोडंसं मॅटर झालं म्हणून म्हटलं सांगून द्या हुंजा रॉक त्यानंतर बा व्हिजिटिंग फोर्स ॲग्रीमेंट व्हिजिटिंग फोर्स ॲग्रीमेंट काय असते एका देशातून दुसऱ्या देशात जर आर्मी गेल्यास अमेरिका आहे यू एस ए आहे इकडे आहे फिलिपाईन्स यू एस एची आर्मी फिलिपाईन्समध्ये गेली तर यू एस एच्या आर्मीला कोणती गाईडलाईन्स फॉलो करावं लागेल याच्यासाठी जे ॲग्रीमेंट होते फिलिपाईन्समध्ये गेल्यावर काही कोणती काय फॉलो करायचे बा गाईडलाईन्स काय रायन तिथं कसे वागण हे यू एस एची मिलिट्री त्याच्यास त्या गाईडलाईन्सशी संबंधित असते व्हिजिटिंग फोर्स ॲग्रीमेंट ठीक आहे सध्या वाद सुरू होता फिलिपाईन्स आणि यू एस एमध्ये यांनी हा ॲग्रीमेंट एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये सादर केलं होतं फिलिपाईन्सचे रिलेशन चायनासोबत वाढलेले आहे थोडंसं नाटकं चालू होते पण ते आता बरोबर झालं तुम्ही फक्त एवढं शक्य व्हिजिटिंग फोर्स ॲग्रीमेंट काय येतं एका देशातून दुसऱ्या देशात आर्मी गेल्यास गाईडलाईन्स फॉलो करावी त्यासाठी हे ॲग्रीमेंट होत असते त्यानंतर बा सहा जूनचं करंट अफेअर सहा जूनच्या करंट अफेअरमध्ये एक कॉन्सेप्ट आहे टुलिप टुलिप काय द अर्बन लर्निंग इंटर इंटरनरशिप प्रोग्राम ठीक आहे इंटर्नशिप प्रोग्राम कोण लॉन्च केला आहे मिनिस्ट्री ऑफ एच आर डी हाऊसिंग अर्बन आणि ए आय सी टी मिनिस्ट्री ऑफ एच आय डी लक्षात ठेवा द अर्बन लर्निंग इंटर्नशिप प्रोग्राम इंटर्नशिप प्रोग्राम मिनिस्ट्री ऑफ एच आय डी इंटर इंटर्नशिप किंवा इंटर्नशिप समजते ना इंटर्नशिप म्हणजे काय असते म्हणजे कामाचं जे नॉलेज नाही आहे जास्त त्यांच्यासाठी इंटर्नशिप त्यांना त्याच्यात काम शिकवलं जाते कधीकधी पैसा पेमेंटही मिळते कधीकधी पेमेंट मिळत नाही तर या म्हणते इंटर्नशिप काही काही जण करते ना रेल्वेत करते कोणी इंटरशिप कोणी आपलं बस एम एस आर टी सी बसमध्येही करते तेच इंटर्नशिप ठीक आहे शिकाल भेटते त्याच्यानंतर काय आहे टुलिप हा नाही का अर्बन लोको बॉ लोकल बॉडी म्हणजे महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी काय करण जे अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट आहे ना अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट नाही ग्रॅज्युएट स्टुडंट कोणते फ्रेश ग्रॅज्युएट स्टुडंट हे चुकलं आपलं अंडर ग्रॅज्युएट नाही आहे फ्रेश ग्रॅज्युएट स्टुडंटला इंटर्नशिप देईल ठीक आहे पहा अर्बन लोकल बॉडी म्हणजे महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी फ्रेश ग्रॅड ग्रॅज्युएट स्टुडंटला इंटर्नशिप देईल ठीक आहे पात्रता कोणकोण आहे बी ए बी एस सी बी टेक याचं म्हणजे सगळ्या डिग्री आहे याच्यात मी लिहिलं नाही एवढं पात्रता त्याची ज्याची डिग्री झाली आहे फ्रेश ग्रॅज्युएट बस पहिलंच वर्ष आहे डिग्री होऊन पात्रता काय ड्युरेशन किती आहे ड्युरेशन आहे आठ वीक एक यह, भेटनो, भेटनो पन, एक एक ते एक इयर पेमेंट भेटणं नाही भेटणं थेट ठरवण महानगरपालिका पण ड्युरेशन किती आहे तर कालावधी आठ हप्ते ते एक वर्षापर्यंत याच्यासाठी एक लक्ष ठेवण्यासाठी स्टिरिंग कमिटी राहीन त्याचा हेड राहण ए आय सी टीचा चेअरमॅन चला त्यानंतर आहे अंबरनाया रिव्हर हे कुठची नदी आहे हे रशियामधली नदी आहे काय झालं या नदीत नाही काय वीस हजार टन नाही काय डिझेल ऑइल स्पील झाला याच्यात ऑइल स्पील ऑइल स्पील म्हणजे जेव्हा एखाद्या नदीत किंवा समुद्रात नाही काय समुद्राला ना जे हे राहते पेट्रोल डिझेलचे जे, जे टँकर येत राहते ते जर पडले तर त्याला म्हणते ऑइल स्पील तर यामुळे वीस हजार वीस हजार टन डिझेल नाही का या नदीत पडलं त्याच्यामुळे नदी जे पांढरी होती ती नदी लाल दिसायला लागली आणि हे खूप घातक आहे तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा अंबरनया अंबरनया नदी कोणत्या देशातली आहे कोणत्या देशातली आहे रशियामधली त्यानंतर मालाबार नेव्हल एक्सरसाइज तीन देशांदरम्यान असते हे इंडिया यू एस ए आणि जपान दरम्यान इंडियानं नाही काय यावर्षी एक सुझाव दिला ऑस्ट्रेलियाला यामध्ये ॲड करण्याचा सुचवले हे मालाबार नेव्हल एक्सरसाईज झाली होती एकोणीसशे ब्याण्णवमध्ये आणि अगोदर हे दोनच देशादरम्यान होय इंडिया आणि यू एस ए आता दोन हजार पंधरापासून जपान याच्यात सामील झाला आता ऑस्ट्रेलिया होणार आहे पहा हे नाही का कॉड ग्रुपचे सदस्य आहे इंडिया यू एस ए जपान आणि ऑस्ट्रेलिया म्हणून इंडियानं सजेस्ट केलं की या मालबार नेवल एक्सरसाईजमध्ये ऑस्ट्रेलियाला ॲड करायचं पण लक्षात घ्या सध्या किती देश आहे फक्त तीन इंडिया यू एस ए आणि जपान त्यानंतर जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी साजरा केला जाते पाच जूनले यावर्षीची थीम आहे सेलिब्रेट बायोडायव्हर्सिटी बायोडायव्हर्सिटी सेलिब्रेट से करायची यावर्षीची होस्ट कंट्री या होती कोलंबिया जर्मनी ठीक आहे म्हणजे या दोघांना पर्यावरण दिनचे हेड होते हे कोलंबिया आणि जर्मनी सेलिब्रेट बायोडायव्हर्सिटी हरी थीम आहे हे स्टार्ट झालं होतं एकोणीसशे बहात्तरमध्ये यू एन जनरल असेंब्लीच्या स्टॉकहोम कॉन्फरन्समध्ये याची घोषणा करण्यात आली ती जाग दरवर्षी पाच जूनले काय करण्यात येईल जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येईल त्यानंतर ग्लोबल व्हॅ व्हॅक्सिन समिट होस्ट कंट्री याची यू के म्हणजे युकेनं आयोजित केली व्हर्च्युअली होती मोदीनं संबोधन केलं या समिटले परिषदेले पर्पज आहे व्हॅक्सिनसाठी फंडिंग जमा करणं केचं पर्पज होतं या ग्लोबल व्हॅक्सिन समिट व्हॅक्सिनसाठी काय करणं फंडिंग जमा करणं पन्नास देश या समिटले हजर होते म्हणजे व्हर्च्युअली कॅमेरा त्यानंतर एम काय गरीब देशातील नाही काय तीनशे मिलियन लहान मुलांना इम्युनिटी पॉवरसाठी व्हॅक्सिन तयार करणे जे गरीब देशातील नाही काय लहान मुलं आहे त्यांची इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी व्हॅक्सिन तयार करणे आणि त्याच्यासाठी फंडिंग तयार करणे फंडिंग जमा करणे इंडियाने याच्यात नाही काय पंधरा मिलियन डॉलर देण्याचं ठरवलं आहे पंधरा मिलियन डॉलर देणारा आहे इंडिया त्यानंतर फार रिव्हर्स करून घेऊ आपण पाच मिनटात स्वदेश युनिव्हर्सिटी कोणाचा युनिव्हर्सिटी आहे मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंटचा आणि ऑब्जेक्टिव्ह काय विदेशातून वापस आलेल्या जे लोक आहेत त्यांचा त्यांना रोजगार पुरवणे आर्सेनिक कम अल्बम थर्टी हे आर्सेनिक जे औषध आहे याची शिफारस कोविड नाईन्टीनसाठी कोणं केली आहे आयुष मिनिस्ट्रीनं होमिओपॅथी मेडिसिन आहे उपाशी पोटी घ्या म्हणते तीन दिवस कोला हायड्रो प्रोजेक्ट कोणत्या नदीवर आहे झेलम नदीवर आहे चायना इस्टॅब्लिश करत आहे हुंजॉक रॉकुटा आहे गिलगित पाकिस्तानमध्ये विजिटिंग फोर्स ॲग्रीमेंट म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात आर्मी गेल्यात गाईडलाईन आहे ते टुलिप काय टूलिप एजॉरिटी मिनिस्ट्रीचा प्रोग्राम आहे जे अर्बन लोकल बॉडी आणि स्मार्ट सिटीज जे आहे ह्या फ्रेश ग्रॅज्युएट स्टूडेंटला इंटर्नशिप देईल अंबरनाया रिवर कुठची आहे रशियामधील नदी आहे इथे ऑइल स्पिल झाला आता मालाबार एक्सरसाईज पुण्याच्या दरम्यान होते इंडिया यू एस ए आणि जपानच्या दरम्यान होते जागतिक पर्यावरण दिन कधी असते पाच जूनले यावर्षी थीम होती सेलिब्रेट बायोडायव्हर्सिटी ग्लोबल समिट समिटचा होस्ट कंट्री कोणती होती यू के आणि पर्पज तीनशे मिलियन लहान मुलांना इम्युनिटी पॉवर पॉवर वाढवण्यासाठी व्हॅक्झिन तयार करणे इंडियानं किती दिले पंधरा मिलियन डॉलर देण्यात ठरवलं आहे प्रकारे आपण पाहिलं आजचं करंट अफेअर पाच आणि सहा जूनचं थँक्यू